सचिन कमेंट्स करता है, कास्ट व्हॅलिडिटी साठी शिफारस पत्र लागते का? माझा पीजी झालाय, मी 12वी मध्ये असताना अप्लाय केलं होतं, पूर्ण पण पूर्ण नाही झालं. आता मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, प्रायव्हेट कंपनी मध्ये आहे. कास्ट व्हॅलिडिटी साठी अप्लाय करायचे ते प्रोसेस काय असेल? हे बघा सचिन, तुम्हाला म्हणजे शिफारस पत्र हे गरजेचं आहे. आणि जर तुम्ही नोकरीमध्ये असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता, परंतु ती सरकारी किंवा निमसरकारी नोकरी असेल, स्थानिक स्वराज्य संस्थेतील नोकरी असेल, तर त्याच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. आणि त्या संबंधित त्यांचा जो संबंधित विभाग आहे त्याचं शिफारस पत्र हे लागते. प्रायव्हेट जॉब मध्ये कंपनी मध्ये असताना त्याच्यासाठी, कारण तिथं तो आरक्षणाचा क्रायटेरिया नसतो, तिथं आरक्षणाचे काही लाभ नसतात, त्यामुळे तिथला म्हणजे जे आहे तुम्हाला शिफारस पत्र ते चालणार नाही. आणि प्रयत्न करा, ज्यावेळेस तुम्ही कोणत्या म्हणजे शासकीय निमशासकीय नोकरीमध्ये लागल्यानंतर मग तुम्हाला शिफारस पत्र भेटले, म्हणजे शिफारस पत्र हे गरजेचं आहे.